सर मला सांग, मम्मी तुला आवडते का आजी? मम्मी आजी गेली भूकंपात. ए पिल्लू मला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? कीर्तनकार. त्याला माहीत जिरवलीन काय आता? कोणत्या डोंबळवाडीत राहून सुद्धा माणसं एकमेकाला बोलत नाहीत, काय उपयोग आहे? अरे शेजारी राहतात एकमेकाला आणि बोलत नाहीत, काय अर्थ आहे त्याला? जवळ राहायचं समोरासमोर आणि बोलायचं नाही, काय उपयोग आहे? सख्य भाऊ आहे, 10-10 वर्ष झालं बोलत नाहीत महाराज. चुलत तर नका बोलू जा पण सख्य. अरे पुरी तिथं आल्यात. ए ए ए पुरी उभा सगळे, तिकडे नका कर कमाल. तुझं काय नाव रे दादा? आ हा परमेश्वर इकडे बरं बाळा. ये माय संस्थेतला, इकडे संस्थेतलाय का? मग जाऊ बरं. ये ये कलाकार गडे, ये लाव गडे, वर ये वर ये इकडे. हा तुझं काय नाव मोठ्यानं सांग? परमेश्वर. हा परमेश्वर अनिल गाडवे. हा परमेश्वर मला सांग, मम्मी तुला आवडते का आजी? मम्मी. आजी गेली भूकंपात. ए पिल्लू मला सांग, तुला मोठं झाल्यावर काय व्हायचंय? कीर्तनकार. त्यानं माहीत जिरवलीन काय आता? ए कीर्तनकार अभ्यासानं होईन का नशिबानी? अभ्यासाने. काळ्या वाजवा खिशेतले हात काढ ना बाजूला, काय चैन बिन आहे ना? बरं बरं. हे पिल्लू मला सांगलंय अवघड, नशिबानं माणूस मोठा होईन का अभ्यासानं? अभ्यासानं. वा लेखास. पिल्लू मला सांग, नशिबानं बायको चांगली मिळेल तुला का बघाव लागन? नशिबानं बायको. हे बघ तुला नशिबानं अशी मिळेल, चालेल का? मग आता बघाव लागन का नशिबानी मिळेल? बघा लागन. अजून चेड्डी नेसता येत नाही आणि बघावं लागन म्हणतय विठाला विठाला विठाला. आपण थोडं तरी बदललं पाहिजे. आता पोरं आहेत महाराज, ते लहान लेकरू पण कार्ट हुशारच आहे जरा, त्याच्यावर ध्यान ठेवर का गुरुजी? नाही तर ते सप्त्याला गेलो घोटाळा घरी. तुम्हाला फोनवर म्हणाय बसले, मॅरेज इट कम्प्लिटेड, तुम्ही फक्त औषध घ्या झोपा. पोर आहेत महाराज. आता सध्याचं असं झालं, आता येऊ का ही सगळ्या मोंड्याचा माल इकडला इकरीचा, सगळं दाडी बिडी कडक, सरदारासारखं रूप आहे, असं टकटक दिसतेत. वन साईट मारलेत, फुल साईट आहे, सगळ्या साईट मारल्यात तरी कुणी पसंत करत नाही, म्हणून शेवटी मामाकडे आलेत. मामा तेवढं बघा. लय गोड आहे. आता ऐका पोरायला एक सहज सांगतो, पोरो हे असं नाही महाराज, तुमची क्वालिटी का मग तुमचं जमणार. क्वालिटी नाही ना, तुम्ही मार्केटमध्ये आहे का, तुमचा एखादा व्यवसाय आहे का, तुम्ही काय करतात याच्यावर अवलंबून आहे तुम्हाला. हे असं होत असतं कुठं? नाही 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 नाही, तुम्ही काय करतात याच्यावर अवलंबून आहे. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय, काय करतात तुम्ही? रेड्याला वाचा फुटली, रेडा बोलला, रेडा बोलण्याचा चमत्कार आहे पण ज्ञानोबरायचा जे जेकार आहे. ज्ञानोबरायचा जे जेकार का? रेडा बोलला, निर्जीव भिंत चालली, नुसता रेडा नाही बोलला. हे सगळे रेडे महाराष्ट्रातले आता कोणामुळे बोलतात? अरे हे आम्ही सगळे रेडेच आहेत, कोण आहे? आता रेडे म्हणलं तरी तुम्हाला हसू येईल भाऊ. आता काय त्या दिवशी एक पोरग जेवत होत आणि आम्ही जेवत होतो, ते कार्ट उठलं, मला म्हणायचं बाबा घोडा गप मर, बाबा घोडा. म्हणलं या कार्ट्याला काय आलं काय ज्ञानात? त्याची ती बाई आली, मी म्हणलं ह्याला सांगा बरं काय, त्याने आमचा भाच आहे त्याला काय अक्कल नाही, तिनं दिलं ठेवून त्याला. ते रडायला लागलं तरी म्हणायचं बाबा घोडा. तिनं परत हानली म्हणजे तुला अक्कल आहे का घोड्यात आणि रेड्यात फरक कळत नाही खरं तुला? ते तरी गोडा म्हणतो, हिनं तर खंदनच काढलं माझं सगळं. तुम्ही
तुम्ही वरून कशी असू द्या हो, असू द्या, त्याला काय म्हणते वरून कशी असू द्या, एक उत्तर आहे का? या सगळ्या मुलांनी एवढं मोठा कार्यक्रम ठेवला आहे, आता हे पोर आहे सगळे तरुण मंडळ मामांच्या नावानं. मला वाटलं मामांचं मंदिर नाही ना इथं, नाही आहे अजून. मला वाटलं मंदिरच असेल तुमच्याकडं, नाही आहे. यावर्षी एक करा आता, असू दे तुम्हाला काय मला लागन ते लागू द्या, पण माझं वैयक्तिक मत असं आहे मी मंदिरातला घंटा देईन, पण मंदिर बांधायचं काम तुमचं. अजून 2024 आहे, तुम्ही 31 बांधा, तुम्ही पुढच्या वर्षी बांधू शकता. तुम्ही काय नदीकाठचे माणसं, एक मंदिर बांधाय मामाच काय हरकत तुम्हाला, आता कत इथं तर हे तळत इथं येत आहेस, पण हा मासिक भंडार आहे, हा वर्षभर गेले वर्षी होता, यावर्षी आहे, पण यावर्षी एक करा. मामांची मूर्ती काय लागत नाही तुम्हाला, लई जड नाही, आणि सगळ्यांनी संकल्पित म्हणून मामांची गरज आहे महाराज. आणि सगळ्यात महत्वाचं, मंदिर जर बांधलं तुम्ही बाबर, एवढा मोठा सज्जन समुदाय भविष्यामध्ये महाराज काय लागतं त्याला. आता मी प्रति इंदुरीकर म्हणून महाराष्ट्रभर फिरतो, उद्या प्रति आदमापूर म्हणून लोक डोंबळवाडी देतील का नाही येणार? एखाद्या गरीब साध्या माणसाला नाही जाता येत आदमापूरला, चला डोंबळवाडीला जाऊ, प्रति आदमापूर आहे, काय लागत त्याला? आणि काय नाही, एखाद्याला जागा दान दिली तर चालतंय. मामांची याला काय लागतं, ग्रामपंचायतची असली तर उलट उत्तम आहे, पण सहज आहे का? मंदिराची गरज आहे. आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये रामपूजनीय होते, पण इतक्या वर्ष झालं, 500 रामाचं मंदिर राहिलं होतं, 22 एवढा मोठा उत्सव आहे, महाराष्ट्रभर आम्ही फिरणार आहे. सगळीकडे महाराष्ट्रात ग्राम स्वच्छता अभियान आहे, सगळीकडे टकाटक गुड्या पताका तोरणी करती कथा, हो इतका आनंद आहे सगळ्या महाराष्ट्रामध्ये. श्याम 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 श